भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर जी टीका केली त्याला उत्तर म्हणून ही आजची पत्रकार परिषद मी घेत आहे। उद्धव ठाकरेंनी काल गोरेगाव येथील नेस्को संकुलात गटनेत्यांचा मेळावा घेतला। उद्धव ठाकरे आता गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। पहिले मंत्र्यांची बैठक घ्यायचे, त्यानंतर खासदार आमदारांची बैठक घ्यायचे, आमदारांच्या नंतर आता एकदम गटनेत्यांची बैठकीपर्यंत येऊन पोहोचले आणि गटनेत्यांसमोर बोलताना सरळ केंद्र सरकारकडे वळले। गटनेता हा ठराविक विभागाचा एक प्रमुख असतो आणि त्यांच्यासमोर केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल ते जे काय बोलले आणि एकूणच त्यांचं जर भाषण पाहिलं तर निराशतेच्या भावनेतून हे केलेलं भाषण आहे। मुख्यमंत्री पद गेलं आणि म्हणून भाषण आहे। स्टेजवर एक खुर्ची खाली होती, संजय राऊत नाव लिहिलं होतं। जेलमध्ये असताना संजय राऊत यांची खुर्ची सभेला ठेवण्यात आली आणि त्यांच्याबद्दलही उद्धव ठाकरे म्हणाले। मला असं म्हणायचं आहे, उद्धव ठाकरे यांनी अमित शहाचा दौरा एवढा का झोबला? मुंबई दौरा, अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, देशात कुठेही जाऊ शकतात। उद्या महानगरपालिके निवडणूक लागली तिथेही येऊ शकतात पक्षासाठी। तुम्हाला झोंबायचं कारण काय? चांगल्या शब्दात बोलता येत नाही। उद्धव ठाकरे म्हणतात, अमित शाह म्हणाले यांना जमीन दाखवा, याचा अर्थ त्यांना कळला नाही। जमिनीवर या असं म्हणायचं होत। हे म्हणतात आता आम्ही आसमान दाखवू, कोणाची जीवावर म्हणता उद्धव ठाकरे? शिवसेनेचा जन्म झाला 19 जून 1966, तेव्हा फक्त 6 वर्षाचे होता तुम्ही, 6 वर्षाचे। म्हणजे तेव्हा जे पासून जी शिवसेना संघर्ष करत होती मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी, त्या तुम्ही कुठे नव्हतात। तुम्ही 39व्या वयात ना, 1999 साली आलात, मी मुख्यमंत्री झालो त्यांना कोणीतरी सांगण्यात आलं घरून, अरे राणे मुख्यमंत्री झाले, तू पण कार्यरत राहा, तू मुख्यमंत्री होशील, आणि म्हणून आले। तोपर्यंत शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हते। एवढी आंदोलन झाली, सैनिक लढत होते, मार खात होते, इन्काउंटर होत होते, जेलमध्ये जात होते, हे कुठे होते? आपल्या पूर्ण आयुष्यात 62 वर्षात चालू आहे। कोणा कानफडत तरी मारलं का विरोधकाला? कोणाला? पक्षवाढीसाठी संघर्ष कधी केला? याला मराठीत मन आहे, काही न करता सरळ मुख्यमंत्र्यावर आले। तेव्हा मी म्हणालो होते एक ओके, हे आयत्या बिळावर नागोबा आहे, आयत्या बिळावर। आणि म्हणून आता नुसतं आम्ही त्यांना दूध पाजलं आणि त्यांनी आमच्याशी गद्दारी केली। तुम्ही दूध पाजलं,
सत्तेचं दूध म्हणाले, सत्तेचं फुकट नाही पाजलं, सैनिकांचा त्याग आहे, शिवसेना घडायला वाढायला सत्तेवर जायला शिवसैनिकांचा त्याग आहे आणि मेहनत आहे, परिश्रम आहे, त्यात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे एक टक्का एक अंश पण संबंध नाही, एक अंश पण संबंध नाही, हे आयत्या विड्यावरचे नागोप आहे। सत्तेचं दूध पाजलं म्हणता मग तूप कोणी खाल्लं, पेट्या रूपी तूप कोणी खाल्लं, खोके पेट्या। यशवंत जाधवने सांगितलं, काल आमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ते बोलले आम्ही कसे खोके पोचवत होतो। अरे सत्तेचं दूध ते पीत होते कारण त्यांनी त्याग केला, मेहनत केलं, परिश्रम केला म्हणून सत्तेवर आले। मात्र मेवा आणि तूप तुम्ही खाल्लं, मातोश्रींनी खाल्लं सगळ्यांकडून, मी माझं सांगत नाही काही, पण अशा यशवंत जाधव सारखे एकनाथ शिंदे सारखे आता अनेक सांगायला बसले आहेत, काय दिलं, कशा रूपाने दिलं, कधी दिलं, कुठल्या केसमध्ये दिलं। आता गट नेते त्यांना आठवले, गट प्रमुख मला सांगा, 2.5 वर्षात सत्तेत असताना किती गटनेत्यांना भेटले, किती गटनेत्याची निवेदन घेतली, किती कोणाला काय दिलं, कोणाला नोकरी, कोणाला व्यवसाय, कोणाला घर, कोण आजारपणाला पैसे, उद्धव ठाकरेंनी काही दिले? काय गटनेत्यांबद्दल आस्था आणि प्रेम दाखवून तुम्ही आता हेरे अंबू आसमान दाखवा? अरे आता तुम्ही बोललेलं करणारे सैनिक आहेत का, गटप्रमुख आहेत का? काही उचलले जीभ लावली टाळ्याला, काही शब्द बोलतो? अरे अवकात आहे का तुझी? पिंजऱ्यात असताना तो संजय राऊत त्यांचे खुर्ची ठेवतो, तो 2.5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून 3 तास मंत्रालयात फक्त बसला, काय लोकांचं काम केलं, काय महाराष्ट्राला दिलं, काय मराठी माणसाला दिलं, हिंदुत्वासाठी कोणता त्याग केलास? उलट हिंदुत्वाच्या नावावर यांनी मिळवलं, घर चालवलं, जे खोके पेटे आहे ना ते हिंदुत्व आणि मराठी माणूस, शिवाजी महाराजांचं नाव। तू कशाला इतिहास सांगतोस रे? काय इतिहास, त्या महाराजांच्या नावावर शिवसेना चालवलीस, त्यांची बदनामीच केली, महाराजांच्या नावासाठी काय असं केलं, काय केलं 2.5 वर्षात, काय केलं तुझ्या हयादीत, काय केलं सांग बघू, एक तरी काम महाराजांसाठी? अरे शिवाजी पार्कची जागा मिळवली, ठाकरे कुटुंबाला मिळवली, पुतळे उभारलेस, सगळे कुटुंबाचे लोकांचे उभारलेस, तू काय केलंस महाराजांसाठी सगळं सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचे सांगा मला। आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं नाव सांगणं हिंदुत्व, शिवसेना भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीने निवडणूक जिंकली हो, सत्तेवर आले, पण याला मुख्यमंत्री करत नाही म्हटल्यावर हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाला ची गद्दारी करून गेला आघाडीमध्ये 3 पक्षांमध्ये। साहेब आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीशी लढले, झगडले, आणि साहेबांच्या आदेशाने आम्ही झगडलो, अशांवर फक्त मुख्यमंत्री पदासाठी गेला। किती स्वार्थी आहे, तू बोलू नको रे, काय बोललायचे, तू काय बोलतो, कोणालाही काय बोलतो? मुंबईवर सध्या गिधाडे फिरायला लागली आहे, गिधाडे, कोणाला गिधाडे म्हणतोस, कोणाला? चांगले शब्द नाहीत तुझ्याकडे? देशाचे मोठमोठे नेते देश सांभाळत असताना, देशाचं संरक्षण करत असताना,
अशी उपमा देताना जनाची नाही मनाची काय वाटत नाही, वाटत नाही का? याला तर मी उपमा नाही, लबाड लांडगा हा चावडा खोटाडा माणूस दुसरा मी पाहिला नाही। दुसरी चेष्टा मस्करी करत राहणं, खोटाडे म्हणा खरं कधी बोलत नाही, किती खोटं बोल। अरे युती असताना काल परवापर्यंत अमित शहाला फोन करत होता, मला बीजेपीमध्ये घेऊ नये, मला मंत्रीपद देऊ नये, शेवटपर्यंत अमित शहाला फोन करणारा हा माणूस काय काय बोलतो बघा। मी ते बोलला म्हणून मी बोलणार शब्द माझ्या तोंडी घालणार नाही, बोलणार नाही। आणि मी तर म्हणेन उद्धव ठाकरे म्हणजे लवाण लांडगा आहे, खोटाड आहे, खोटं बोलणार आहे, खरं बोलत नाही। 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला हा काळिंबा आहे महाराष्ट्रासाठी, काही केलं नाही माणसाने। अरे मंत्रालयात जो बसू शकत नाही तो करणार काय? आज मराठी माणसाचेच म्हणतो, मराठी माणूस किती मराठी मुलांना नोकऱ्या दिल्यास, कराडी किती मराठी माणसांना घरं दिलीस, घरं वसवलीस, सांग ना जरा किती घरं बसवली तू? गोरगरिबांना काय दिलं सांग मराठी माणसानं? मराठी माणूस हद्दपार झाला, वसई पनवेल वगैरे लांब गेला निघून। तू एक बंगल्याचे दोन बंगले मातोश्री केलेस रे, पण मराठी माणसा टक्केवारी 1967 साली मुंबईत किती होती आणि आज तू मुख्यमंत्री आहे ना 2020 साली किती आहे रे, किती होती रे? बडाया मारतो काय इतिहास? आदिल शाह अफजल खा अमुक तमुक आणि हे शाह, अरे काय वाटत नाही? हे सगळं क्राईम आहे रे, ही अशी टीका आहे ना। उद्या आज जाशील संजयचा सोबती म्हणून, जे काय बोललाय ना गिदाडा बिदाडा अमुक तमुक, कोणाला उद्देशू नाही, आज जाशील, आजचा रस्ता दाखवणार हे आहे। खोक्यांचा विषय आहे तो तर चौकशी होणार ईडी आणि याची, काय सुटलाच नाही आहे तू का? सुशांत मधूनही तुझा मुलगा सुटला नाही आहे, ते तर आहेत रस्त्यावर, आतमध्ये गेले तर बाहेर येणार नाहीत। आदिलशहा आणि हे शहा फरक कळत नाही हिंदू मुस्लिमांला, एवढी भ्रष्ट बुद्धी झाली। अरे परकीयांचं त्या आपल्यावर संकट होतं, आपल्यावर चालून आले ते लोक, 370 कलम रद्द करणारे, देशाचं सध्या संरक्षण करणारे आमचे अमित शहा गृहमंत्री म्हणून, देशाचे गृहमंत्री आहे, त्याला हे म्हणताना तुला लाज शरम आणि काहीतरी जाणीव केलेल्या उपकारांची नाही आहे? लांडगं असं म्हण, मी यासाठी म्हणालो लांडगं हे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा प्राणी नाही। हे लबाड पण असतं, खोटाडाही असतं, आणि केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणार आहे म्हणून त्यांना मी उपमा दिली। आणि म्हणून भारतीय जनता पक्षामुळे हात धरून तुम्ही मोदींच्या नावाने प्रचार करून खासदार एवढे निवडून आणले, आमदार निवडून आणले, या उद्धव ठाकरेची 10 आमदार निवडून आणायची ताकद नाही, 5 खासदार निवडून आणायची ताकद नाही। कधी बोलला तर 5 माणसं उभी राहणार ना ऐकायला, काय बोलतो? गिदाड काय, आदिलशाह काय, अमुक काय, तमुक काय, काय चांगलं बोलता येत नाही याला? काय म्हणे आम्ही, काय मुलं पळवणारी काहीतरी म्हणाला येतो ते कुठेतरी महाराष्ट्रात, हा मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, मात्र सध्या महाराष्ट्रात बाप पळवणाऱ्याची अवलाद फिरत आहे। बापाचं धैर्य धोरण न पाळू शकलेल्या मुलाची दशा पाहून आमच्यासारख्या सैनिकांना वाटलं की साहेबांनी आमच्यावर उपकार केलेत, त्या त्यांची जाणीव ठेव, कृतज्ञतेच्या भावना तू आठवण काढतं, एकनाथ शिंदे आठवण करतो, 40 आमदार आठवण काढतात,
त्याला चोरी केली कसं म्हणतोस? बापाचं नाव राख, बापाचे गुण आत्मसात कर, नाही करू शकला. नाही, साहेब असे कधीच नव्हते. साहेब मोठ्यांचा सन्मान करायचा, आदर करायचे, बोलवायचे, सन्मान करायचे. पण हा माणूस तसा नाही आहे, आणि म्हणून त्यांना या टीका करायचा आमच्या नेतर्क अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत होत आम्ही मोठे झालो, शिवसैनिक होत. कशाला शिवसैनिकाचे नाव घेतो? काय महाराजांचं इतिहास वाचला रे? काय अनुकरण केलंस? कुठला किल्ला जिंकलास? महाराष्ट्रात सत्तेवर आलात ना, तो किल्ला जिंकून नाही, गद्दारी करून. हिंदुत्वाची गद्दारी करणारा म्हणजेच उद्धव ठाकरे, पदासाठी आणि पैशासाठी, खोक्यासाठी, खोक्यासाठी. तुम्हाला आज प्रश्न जर पत्रकारांना नेमकी हेडलाईन कोणती द्यायची, एवढा हेडलाईन देते. आणि म्हणून गद्दारी केली. आदिलशाह निजाम स्वराज्यावर चालून आले होते, त्याच कुळातले आजचे शाह म्हणजे अमित शाह मुंबईवर चालले. अरे मुंबई चालून आले म्हणतात, एक नेता म्हणतो स्वतःला. यावर शिवसेनेची काय विचारसरणी कळते ना? गृहमंत्री देशाचा आणि चालून आले मुंबई म्हणतात. मुंबई याची आहे का ही? मुंबई आणि महानगरपालिका सत्ता शिवसेनेची, मुंबई महानगरपालिका धुतली आणि शोषण केलं मुंबईच्या नागरिकांचं. 15-15% एक टेंडर मध्ये घेतले आणि त्याच्या मुलाने आजही घेत आहेत. त्यासाठी एक ऑफिस उघडलं कलानगरला टक्केवारीसाठी. आता आम्हाला ठेकेदारांना समोर करावं लागेल कोण किती टक्का देत होता ते. एवढे वर्ष महानगरपालिका सत्ता बकाल केली मुंबई, बकाल. जागतिक कीर्तीचं आमचं मुंबई शहर, काय स्थिती आहे आमच्या मुंबई शहराची? दुर्दशा केली. जे काय भाजपच्या सत्तेमध्ये ब्रिज झाली, आता ट्रेन होते, मिनी ट्रेन होते, हे सगळं विकास दिसतोय ना तर भाजपच्या सत्तेतला, हा काय करू शकले नाही. बीएसटी पगार मिळत नाही, महानगरपालिकेत नाही मिळत पगार. डबगाईला आणल्या दोन्ही संस्था, काय येत नाही याला. हा जगातला ढ माणूस आहे, एवढा ढ माणूस मी नाही पाहिल. दोन वाक्य सांगितली, उद्धवजी हे बोला गेला का? भलतच काय बोलतो आधी शाह आणि काय काय बोल, भलतच त्याला काही सुचतच नाही. आधी आदिलशाह कोण होता, आधी कसाडी येत होता माहीत होता का? माहीत नाही. देशाचे गृहमंत्री असून मुंबईत येऊन ते काय बोलून गेले? फक्त गवताची पाती उगवत नाही, तलवारी उगवतात. आता शेतात शेतकरी शेतीमधलं पीक म्हणजे भाताच्या पाती अमुक यांना येणार, तलवारी येणार आणि या तलवार चालवणार. आयुष्यात तलवार कधी पकडली आहे? मी शिवाजी नाही, फक्त कोणतरी बक्षीस देत. शिवाजी महाराजांच्या तलवारीची भेट यांना. काय करणार? घरी नेऊन ठेवणार? कधी उघडून तरी पाहिलंय का आयुष्यात? विरोधकांच्या कधी 92 अनेक जातीय दंगली, कधी तलवार घेऊन बाहेर पडला का? त्या बिळात होता मातोश्रीच्या, घाबरट कुठला? एक नंबर घाबरट माणूस आहे आणि उगत बडाया मारतोय. गिधाड शब्द मुद्दा वापरला, कारण निवडणूक आल्यावर त्यांना मुंबई दिसते. पण मुंबईवर संकट येतात, मुंबईवर संकट येतं तेव्हा केंद्र सरकार, माननीय मोदी साहेब, माननीय अमित शाह हे नेहमी मुंबई आणि महाराष्ट्राला मदत करतात. असं एक काही नैसर्गिक आपत्ती नाही की ज्याच्यात मदत केली नाही. माहीत नाही, वाचत नाही, करणार काय? वाचत नाही. शिवाजी महाराजचा इतिहास वाचला, वाचताना मी याला कधी पाहिलं नाही हो. त्यामुळे याला कसं कळणार केंद्र सरकार महाराष्ट्राला किती पैसे दे? मुंबई काय वाक्य आहे? मुंबई केवळ विकण्यासाठी मिळालेली स्क्वेअर फुटाची जमीन असते, पण आमच्यासाठी ती केवळ जमीन नाही,
मातृभूमी मातृभूमीच्या साठी काय केलं उद्धवजी ठाकरे, काय केलं भूमीच्यासाठी, भूमीवर राहणाऱ्या जनतेसाठी, कल्याणासाठी, गरिबांसाठी? अरे मुंबई 2 लाख भिकारी आहे, त्यांच्यासाठी काहीतरी योजना आखली का? 2 लाख भिकारी आहेत, मातोश्रीच्या आप जवळपास 5-25 हजार आहेत, काही न करू शकलेला फक्त हे म्हणजे लांडग फक्त खोटं बोलून लोकांची फसवणूक करायचं काम करते, काय बघा? ज्या भावना गवळीने आणि तिच्या वडिलांनी आयुष्यभर शिवसेनेत, वडील तिचे मायाबरोबर शिवसेनेत, त्यावेळेला खासदार होते, नंतर ही मुलगी लहान वयापासून खासदार आहे, आज अनेक टर्म के 7-8 टर्म तरी केल्या असतील तिने, 5 टर्म, मग आता म्हणा सांगा ती मोदींना भेटली असते काय म्हणतो बघा, याचे विचार बघा, कुसके विचार, सडलेले विचार। महिला खासदारावर आरोप झाले तीच त्यांना 150 अब्ज लोकांमध्ये राखी बांधायला बहीण म्हणून मिळाली का? तुला बहिणीचं महत्व माहीत नाही, त्यावर राखी आणि बहीण याला काय माहिती? एक तर बहीण नाही मानलेली, नाही कुठलीच नाही, राखी बांधून घेतले नाही, त्यामुळे तुला बहिणीचं महत्व माहीत नाही। आणि त्यामुळे ज्या भावना गवळीने तिच्या वडिलांनी आयुष्यभर शिवसेनेसाठी काम केलं, लोकप्रतिनिधी पद म्हणून शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलं, तिच्याबद्दल बोलताना जनाची नाही मनाची तरी बाळक बाळक ना, काय त्या गटप्रमुखांना खुश करायला काय ते खुश होणार नाही, अवकात ओळखणार आहे आमचा नेता काय बोलतो, एक स्त्रीला बोलतो, महिलेला बोलतो, एवढ्या वर्ष तिने पक्षात सेवा केली अशीला बोलतो, काय बोलणार सांगा मला, काय गटप्रमुख याला चांगलं म्हणणार, हा नेता आमचा, कोणाला गिद्धाड म्हणतो, कोणाला काय म्हणतो, आता कुठला प्राणी आहे माहीत नाही। पण मी तुम्हाला सांगतो याच हा नेहमी म्हणायचा, हा यावेळेला बोलला नाही मी मर्द आहे, मी बोललो किती वेळा बोलतो मर्द आहे, आता तपासायलाच लागेल याला, आयुष्यात एक पण मर्दासारखं काम केलं नाही हो, सगळ्या दुसऱ्यांकडून कामं करून घेतली आणि नेहमी मर्द आहे, आम्ही आता आसमान दाखवू वा। त्यावेळ बहीण म्हणाले ए हा त्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे रे, तुला कळणार नाही, त्यामुळे मोदीबीजींचं नाव घेऊ नको, तुला बोलायलाही जड जाईल आणि त्या का त्यांच्या कार्याच्या समोर तू नका एवढा पण नाही रे, नका एवढा मोदी अमित शहा यांचं नाव घेऊ नकोस। त्या बावनकुळे होत्या, कोणाला सरळ नाव घेता येईल, बावनकुळे 152 कुळे तेच कळत नाही, कळेल कसं, गणित विषय घेतलाच नाही, नेहमी नापास गणितात, असा हा 13वा कुळ। आता मुंबईवर आता मुंबा आईवर वार करायला येईल, त्याचा कोतळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, तू काढणार का कोतळा? सूर्य हातात घेणार, चाकू घेणार का काय घेणार, कोणाचा काढणार कोतळा? आम्ही आहोत अजून जिवंत, आमच्यासारखे लोक भारतीय जनता पक्षात, वाकड्या नजरेने जरी पाहिले ना जाग्यावर डोळे ठेवणार नाही आम्ही, हे माझं त्याला सांगणं आहे, या पुढे वाकड्या नजरेने पाहिलं आणि कोणालाही भारतीय जनता पक्षाच्या किंवा आमच्या मित्र एकनाथ शिंदे याच्या सहकार्यानं जराही केसाला धक्का लागला ना तर महाराष्ट्रात फिरूनच दाखव, बघू आपण काय ते, त्या धमक्या बिमक्या देऊ नको रे, कोतळा बितळा काय तुझं काम नाही, काळजी खाणारा तू बकऱ्याची आणि कोंबड्यांची, तुझं हे काम नाही कोतळे बितळे बोलणारे, आणि तुझ्या कोतळ्यात काय राहिला नाही, सगळ्या स्ट्रेंथच आहेत, 9-9 स्ट्रेंथ आहे, उगाच बोलू नको म्हणा, उद्योग महाराष्ट्राभर चालले, शिंदेगड शेपट्या घालून ते पण मिंदे बोललाय, ते सगळं बोलतात कोणाच्या पापामुळे गेले, कोणी खोके मागितले, किती मागितले, आणि त्याच्यामुळे
हे उद्योग जो गेला उद्योग बाहेर ना तो याच्यामुळेच गेला, याच्या कर्तृत्वामुळे. सत्तेत असताना काय केलं नाही, आता खाली बसल्यावर बोलायलाय. गद्दार आणि मुन्ना भाईला त्यांनी सोबत घेतले. गद्दार हा शब्द गद्दार कोण माहीत नाही, हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि मुख्यमंत्री झाले ते गद्दार का, पक्षाचे नेते खोके खोके छापून मराठी माणसाकडे हिंदुत्वाकडे दुर्लक्ष करत होते म्हणून वेगळा गट केला, ते आमचे शिंदे गट. आणि म्हणून मला वाटतं एक माणूस बघा, या मुख्यमंत्र्याच्या अगोदर अनेक चुका केल्या त्यांनी, कालही चुका केल्या. शिवजयंती का महाराष्ट्र दिन काय कधी येतं कधी येतं असं कोणत्या वारंवार दाखवतसाठी, त्याला शिवजयंती कधी कोणत्या महिन्यात येते किती तारखेला येते माहीत नाही, आणि एक मे कधी साजरा करते एक मे कधी येतेही माहीत, त्यात पण गोंधळ. काय माणूस आहे याच्यावर कळतं ना, काय विचारसरणी आहे, काय बोलणं आहे चांगलं आहे, कुठले विचार आहेत सडलेले विचार. त्यांना सगळे सोबत घ्यायचे आहेत कारण त्यांना उद्धव ठाकरे व ठाकरे कुटुंबियांना संपवायचे आहे. काय संपवणार, संपलेल्यांना काय संपवायचं, आता कधी जेलमध्ये जातात ते पाहायचं. कोणाला संपवायची गरज नाही, ठाकरे कुटुंब किंवा उद्धव ठाकरे आपोआपच संपणार, असं बोलत बोलत संपणार, शेवटी गिधाड्यांच्या स्वाधीन होणार. मी मुद्दाम शोधून आणलं डांडगा याचे कुठले गुणधर्म असतात ते, पण मुद्दाम मी डिक्शनरीतून काढले. लबाड लांडग म्हणजे, लांडग म्हणजे ढोंगी व लबाड असतो, केलेल्या उपकाराची पटकन विसरणारा असा तो लांडगा असतो. आपले कोणते कर्तृत्व नसताना केवळ पूर्वांच्या पुण्यावर उद्धव ठाकरे इतरांना उपदेश पाजण्याचा प्रयत्न करतो, तो उपदेश नाही आहे, ते शिवे आहे. आणि म्हणून मी सांगेन उद्धव ठाकरेंना तोंड बंद करा, जेवढं बोलाल आता गटनेत्यांपर्यंत आलात, आता याच्याखाली शिवसैनिकच आहेत. आज एवढे येत आहेत, पुढच्या वर्षी किती येतात बघा, आणि महानगरपालिकेत ते कुठे असतील ते पहा. आणि त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरेने भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याला कुठल्याही लोकप्रतिनिधीने जर काय बोललं तर त्याला जसंच तसं उत्तर नाही, तर ह्याचं बोलणं तोंड आम्ही बंद करू, एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो आणि आपल्याला प्रश्न विचारासाठी वेळ देतो. कोण उद्धवजी? उद्धव नाही उद्धव बोललात तुम्ही मूर्ख माणूस. एका महिन्यात निवडणुका आमदार म्हणजे विधानसभा आणि अशा कोणी चॅलेंज देऊन घेता येतात का? इलेक्शन कमिशनर आणि कायदा कशाला आहे, त्याला अक्कल नाही म्हणून तुम्ही प्रश्न असे विचारू पण नका पत्रकार. नाही नाही काय काय अँटी कमर्सची ऐकून घ्या, 2 महिन्यात नाराजी येते, 2.5 वर्षात नाराजी येत नाही, 5 वर्षात नाराजी येत नाही, 2 महिन्यात नाराजी येते. हा उद्धव ठाकरे म्हणतो म्हणजे मग नाराजी आहे का? असं असेल तर एक तर्फे कोणाची बाजू घेऊन बोलत असेल ना, मी इथे थांबतो, मला काय गरज आहे अशी बाजू घेते. सोडा होतो उद्धव ठाकरेचे काय विचार आहे, एक उद्याच्या उद्या निवडणुका घ्या, अरे निवडणुका घ्या, इलेक्शन कमिशनरला कळून पण त्याच्या मनावर निवडणुका कधी घ्यावा, कायदा सुव्यवस्था पाहावं लागते, पावसामध्ये निवडणुका घेता येत नाही, या अनेक कारणं आहेत त्याला. तो बोलतो त्याला काय अर्थ आहे काय, पावसात निवडणुका कोणी घेतल्या आहेत? मानसिकता हरवलेला माणूस आहे म्हणून असं विधान केलं. त्यांचं वय आहे ना आता 85 आहे, त्यांच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहेत देवेंद्र.
शेवटचे नेते अनेक निवडणूक लढवतील आणि यांना आत्ता एवढंसं राहिलं आहे बचकं तेही संपवतील शिवसेनेचं. नाही तो प्रश्न आमचे वरिष्ठ निर्णय घेतील, कोण राहावं कोण पक्षात यावं कोण युती करावी त्या पक्षाचं धैर्य धोरण आहे ते पक्ष घेतील. पण कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पक्ष जिंकणारच. दसरा जवळ येतोय, तुम्ही देखील यापूर्वी शिवतीर्थावरचे दसरा मेळावे पाहिलेले आहे. आता हा वाद कोर्टात असला तरी उद्धव ठाकरे कायम म्हणतात भाषणामध्ये की दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. आम्ही पण तेच म्हणतोय ना, दसरा मेळावा शिंदे गटच, कारण मॅक्झिमम आमदार आहेत त्यांच्याकडे, ती शिवसेना घरी आहे. ही शिवसेना आणि ती शिवसेना हा फरक आहे. हे चिवचिव काही बोलतो दारू पियाल्यासारखं, हे भाषण आहे ना, हे दारू पिऊन केलं आहे. असं कोण म्हणत घुसखोरी करू काय, त्याचा आवाज आधी पुरुषासारखा बोल म्हणा, हा मांजरीसारखा नको. बघूया आम्ही असणार दसरा मेळ्यात, आम्ही असणार, येणारे कोण आणि परत जाणारे किती हे पोलीस मोजतील आणि तुम्ही फक्त बातम्या द्या. कोण करतं हल्ला, कोण करतोय, आम्ही करायला गेलो, आपल्याला कायदा कळतो. तुम्हीच म्हणतात ते चालून आले, तर चालून आले हा कायदा मोडणार नाही आहे. आमची भाषा तीच राहणार, नारायण राणेची भाषा. अहो तुम्ही का आमच्यावर अंगावर चढून आले तर पत्र सांग, फोटो काढून घ्या, दाखवा आम्ही मार्क, असं बोलणार का? परत जाऊ देणार नाही, मी आत्ताच सांगतो. फक्त याच दसरा मेळाव्याला अंगावर चालून या. नालायक माणसांच्या जीवावर तुम्ही आता खोके मिळवलेत. त्यांनी जो नालायकपणा केला तो शिवसेनेच्या पक्षहितासाठी, म्हणून पक्ष एवढा मजबूत होता, म्हणून सत्तेपर्यंत आलात आणि गद्दारी करून युती केलीत. तुम्हाला काय बोलायचा अधिकार नाही हो. आता तुम्ही लोक सगळेच त्यांची बाजू घेऊन बोलताय, ठीक आहे काय? अरे सर मला विचार, काय दडलेलं नाही ना, ते योग्य वेळी ईडी आणि सीबीआय बाहेर काढेल. कळक ना, दडलेलं जे आहे ते कमवलेलं आहे, परदेशात ठेवलेलं आहे, जिथे जिथे गेलेलं आहे, जिथे हॉटेलं उभी राहिलेली आहेत, ते सगळं ईडी वगैरे काढेल. बाकीचं जे काय आहे ना ते आता कायदेशीर आता बरोबर सामोरं जावं लागेल लवकर. उद्धव ठाकरेंना कळत नाही ना इंडस्ट्री कशी आणायची, त्या इंडस्ट्रीला कसं काय काय द्यावं लागतं, टॅक्स कसा कमी करून द्यावा लागतो, त्यांना जमीन कशी कमी भावन लागते, इन्व्हेस्टमेंट 2 लाख कोटीची असेल, 2 लाख रोजगार तयार होणार असतील तर त्यांना कसं, हे न कळल्यामुळे ही खरी इंडस्ट्री गेलेली आहे. आणि जे काय मागितलं ते न परवडणारं त्याला इंडस्ट्रीला होतं, तेव्हा आत्ताच्या सरकारचा त्याच्या संबंध नाही. त्यापूर्वीच ती अगोदर गुजरातला जागा बिगा घेऊन मोकळी झाली. तुला कोण विचारतोय, अरे हे कशाला सोबत पाहिजे, यांना मराठी बोलता येत नाही, तोंडात चांगले शब्द हे बरोबर नको आहे, नस्तर आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले आणि कोरोना आला, हो 1.5 लाख महाराष्ट्रातले जाऊन नागरिक गेले आमचे, हा पायगुण त्यांचा, यांना बरोबर कोण नेईल, पूर यायचा एखाद्या वेळेला. आठ वर्ष झाली ते ना, आणि हे तेव्हाच आले, कळलं ना?
आमच्या पायगुणाला 8 वर्ष झाली होती. हा हे मला सगळं माहिती आहे, तारका पण सांगेन मी. पुढची भूमिका मी सुप्रीम कोर्टात आलेलो आहे आणि सुप्रीम कोर्टात आमची बाजू मांडू. मी बंगल्यामध्ये काही इनलिगल केलं नाही, 1 इंचही कुठे वाढवलेलं मी नाही आहे. हे आक्षापोटी द्वेषापोटी सगळं झालेलं आहे आणि म्हणून मी सुप्रीम कोर्टात न्याय मागणार आहे. आणि म्हणून मीडियाला मी काय बोललो नाही. माझं घर जेव्हा मी 2005 बांधायला घेतलं, तलाठीने बांधायला आर्किटेक्टने दिलं आणि त्यांनी बांधल्यानंतर रीत सर मला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मी घरात गेलेलो आहे. त्यानंतर 1 इंच वाढ नाही, कुठली वाढ केलेली नाही, तरीही माझ्याकडे अतिशय सफिशियंट FSI शिल्लक आहे. जर ते काय म्हणत असतील, गच्चीवर मी भाज्या लावल्या तिथे पण तुम्ही FSI द्या, मी द्यायलाच आहे. गच्चीवर सगळ्या मी भाज्या लावलेल्या आहेत आणि ते त्यांनी इनलिगल म्हणून मोजलेलं आहे, माझी काय हरकत नाही, ते दाखवा. आणि मी रेग्युलाइजचा प्रस्ताव मी पाठवलेला. हो हो, तुम्ही जो ऐकताना विचार तो नियम माहीत आहे की नाही तुम्ही विचार. माझ्या मते हे द्वेषापणी करायला लावलेलं कृत्य आहे. मुंबई इतक्या नारायण राणेचं घरामध्ये इनलिगल आहे का? हा मुंबईत नाही, माझ्या बाजूचं हॉटेल सोहम काय, किती माळे आहेत, किती इनलिगल आहे. बाजूला इकडे हॉटेल आहे त्याचं काय, समोर 8 हॉटेल आहेत, इनलिगल नाही. मुंबईत सगळी बैरामपाडा ऑफिशियली आहे. हो कॅमेऱ्यात कव्हर करा ना तुमच्या, मग आणि दाखवा उद्धव ठाकरेला. उद्धव ठाकरेचं मातोश्री, नवी मातोश्री ऑफिशियली आहे, पण मी तक्रार नाही करणार. असले घाणेरडे धंदे वृत्ती माझी नाही आहे. हे असू दे. अनेक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचे इनलिगल बांधकाम आहेत, मी तक्रार करणार नाही. मी बिल्डिंग बोललो ना, त्याच्यामध्ये काही इनलिगल मी बिल्डिंग नाही म्हणालो. मला कळतं कॉर्पोरेशनच्या परवानगीशिवाय मुंबईत बिल्डिंग बांधता येत नाही. कळलं ना, मी कॉर्पोरेशन 7 वर्ष होतो आणि BST चेअरमन पण होतो. कॉर्पोरेशनचे कायदे मला चांगले अवगत आहे, DC रूल अवगत आहेत. अरे सोडा, मुंबईची निवडणूक काय लागली नाही तर आता काय आहे. मराठी माणूस का शिवसेनेबरोबर नाही? आम्ही कोण आहे, आम्ही कोण आहे त्याच्याकडे? काय मराठी माणूस लिहून घेतले का शिवसेनेबरोबर? शिवसेनेबरोबर राहायचं उद्धव ठाकरेबरोबर आणि शिवसेने खोके छापायचे आणि परदेशात प्रॉपर्टी करायची. इथे मराठी तरुण एवढे बेकार आहेत, त्यांचं कोण पाहिजे? केलं का कधी शिवसेनेने? दोन दिवस असो, 4 दिवस असो, कुठल्याही कामासाठी ते येऊ शकतात ना, त्यात बंधन आहे का? आता इथे वेगवेगळ्या योजना आहेत, विकास कामं आहेत, वेगवेगळ्या निधी केंद्र सरकारचा मिळतो, त्या वेगवेगळ्या निधीसाठी ते येऊ शकतात, इंडस्ट्रीसाठी पण येऊ शकतात, कळलं की नाही. आणि त्याच्यामुळे ते अमुकच कामासाठी आलेत असं नाही. काही लोकांना दिल्ली म्हणजे घराच्या बाहेरच पडायचं नव्हतं, त्यामुळे दुसरे दिल्लीला आले का पोटात दुखतं ना. भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष रक्त पिणार बोचीर आहे असं उद्धव ठाकरे काय, भारतीय जनता पक्ष रक्त पिणार बोचीर आहे असं उद्धव ठाकरे. मग एवढ्या वर्ष त्यांना चिपकून का राहिला? हा तुमच्या अंगावर कुठल्या भागावाले डसली होती? हा ते सांगा ना. काही बोलतोंडाला एवढे दिवस त्या नेत्यांबरोबर अमित शाह मोदी साहेब भेटी मागत होते. हो तुम्हीच बघा ना किती वेळा फोन केले, किती वेळा भेटीला आले, शब्द पण वापरायला काही वाटत नाही. हो अशा माणसाचं नाव आणि काय रिस्पेक्टली फुली बोलायचं. त्यांना वाचवण्यासाठी ते मोदीजीकडे पण आले होते उद्धव ठाकरेंमध्ये. अगोदर कमाईचं
आज तुम्ही विचारल्यानंतर मी संबंधित एजन्सीला सांगतो, आता फास्ट करा. तुम्ही जाणीव करून दिले, उचलो आहे आम्ही, फास्ट केली काय मग चार क्षणी एवढं फास्ट कसं काय केलं ते विचारणार तुम्ही, मला माहिती आहे. मग त्यात उद्धव ठाकरे काय बोलले बघा, उद्धव ठाकरेची असं म्हणतात याला कोणाच्या हातावर करंगळी जर काय केलं नाही त्या अशा माणसाला जी काय म्हणायचं, मला माहिती आहे. मी जवळून 39 वर्ष पहिला हा माणूस कोणाचं उपकाराल ज मदत करतो, सैनिक पुढे गेला का चेष्टा करायचं एवढंच काम येतं त्याला. स्वतः आधी आरशात बघ म्हणा कसा दिसतोयस ते. नाही तू रात्रभर विचार, मी आज उत्तर देणार देणार. नारायण राणे कधी हरला नाही पत्रकार पक्ष. नाही कायदा असं सांगतो, ज्याच्याकडे जास्तीत जास्त आमदार आहे दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर सिम्बॉल फ्रीज होऊ शकतं किंवा शिंदे गटाकडे जाऊ शकतं, शिवसेनेकडे राहूच शकत. ओके, थँक्यू. क्या